डेक्कन ई प्रो हे जर ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या होमस्क्रीनवर जायचं आहे. होमस्क्रीनवर गेल्याच्यानंतर प्ले स्टोअर ह्या इंटरफेस आपल्याला बघायचं आहे. प्ले स्टोअर गेल्याच्यानंतर डेक्कन ई प्रो असं आपल्याला टाईप केल्याच्यानंतर डेक्कन ई प्रो हे ॲप्लिकेशन जे आहे येल्लो कलरचं आपण बघू शकता इथे. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर. आता हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ओपन करायचं आहे. ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला नंबर विचारेल. नंबर आपला कुठला आहे तो नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला एक ओ टी पी जनरेट होईल. त्यानंतर ओ टी पी टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे असा इंटरफेस दिसेल. आपल्याला बघायला मिळेल की इथे बरेच सारे कोर्स ठेवलेले आहेत, जसं की हा भूगोल आहे, त्यानंतर पाचवी, त्यानंतर सहावी आहे, त्यानंतर सातवी आहे, त्यानंतर आठवी, त्यानंतर नववी आहे, त्यानंतर दहावीचे. फॉर एक्झाम्पल आपल्याला दहावीचा कोर्स लावायचा आहे तर दहावीच्या कोर्समध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला कंटेंट दिसेल. कंटेंटमध्ये काही व्हिडिओज आपल्याला डेमो लेक्चर्स म्हणून दिलेले असतील. त्यानंतर त्याचे काही आपण जर बघितलं तर दहावीचे सगळे विषयांचा इथे अभ्यास करून घेतला जाईल मराठी आणि सेमी इंग्लिशसाठी. त्यानंतर काही आपल्याला डेमो व्हिडिओसुद्धा दिलेले असतील. डेमो व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपण इथे क्लिक करून तो डेमो व्हिडिओ बघू शकता. राईट, तुम्हाला याच्यावर एक फ्री मटेरियल जे आहे ते अबंडंट अवेलेबल केलेलं आहे. म्हणजे जवळपास एम पी एस सीचे बुक्स असतील, त्यानंतर पाचवी ते बारावी सगळ्या वर्गाचे बुक जे आहेत ते सुद्धा या ॲप्लिकेशनवर आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते बघू शकता. त्यानंतर जे व्हिडिओ असतील काही फ्री ऑफ कॉस्ट बघण्यासारखे तर ते व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. तर हे फ्री स्टडी मटेरियल जे आहे ते फ्री स्टडी मटेरियलवर तुम्हाला जायचं आहे. बॅचमध्ये आपलं ॲडमिशन झाल्याच्यानंतर एखाद्या बॅचमध्ये ॲड केले जातं. तर बॅच अशा खूप साऱ्या बॅचेस आहेत. तर सातवी असेल, आठवी असेल, त्यानंतर डेक्कन ज्या बॅचमध्ये तुम्ही आहात त्या बॅचचं नाव येणार आहे. त्यानंतर आपण पुढे बघितलं तर याच्यावर या बॅचमध्ये गेल्याच्यानंतर तुमची अटेंडन्स, इथे तुमची अटेंडन्स कोणत्या कोणत्या दिवशी होतात त्याचं रेकॉर्ड तयार होईल. त्यानंतर असाइनमेंट जर तुम्हाला दिलेली असेल तर ती असाइनमेंटसुद्धा इथे तुम्हाला येऊ शकते. त्यानंतर अनाउन्समेंट जे आहे ते अनाउन्समेंट कुठली, म्हणजे एखाद्या दिवशी क्लास आहे नाही, किती वाजता आहे, चेंजेस झाले असतील, नंतर काहीतरी करून यायचं असेल, ते अनाउन्समेंट तुम्हाला इथे दिलेली असतील. ते सगळे अनाउन्समेंट तुम्हाला बघता येतात. त्याचे मेसेज तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर येतात. त्यानंतर टेस्ट इथे दर आठवड्याला असेल किंवा महिन्याला असेल तुमची चॅप्टर वाईज टेस्ट इथे जनरेट होते. त्याला टाईम दिलेला असतो, त्या स्टिप्युलेटेड टाईममध्येच तुमची टेस्ट ती होणार आहे, म्हणजे तुम्हाला वेळेची मर्यादा आहे. त्यानंतर काही व्हिडिओ जर असतील तर व्हिडिओ ते तुमच्या याच्यावर इथे अपलोड केलेले असतात. हा व्हिडिओसुद्धा म्हणजे तुम्हाला लाईव्ह क्लास व्यतिरिक्त काही व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओ तुम्हाला इथे बघता येतील. त्यानंतर तुमचे काही लेक्चर्स लाईव्ह लेक्चर जर झाले असतील तर लाईव्ह लेक्चरला तुम्हाला इथे बघता येईल. लाईव्ह लेक्चर कुठले कुठले झालेले आहेत, कोणाचे झालेले आहेत, ते तुम्हाला एखाद्या वेळेस जर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल, त्यानंतर आपला वेळ जर मॅच होत नसेल, त्यावेळेला काहीतरी काम आहे, एकदम टेक्निकल इश्यू आले असतील, किंवा एखाद्या वेळेस नेटवर्क नसतं, तर अशा वेळेस तुम्हाला जर ते लेक्चर मिस होऊ द्यायचं नसेल तर ते रेकॉर्ड होऊन तुमच्या अकाउंटला राहतं. आणि ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही कोणत्याही, म्हणजे सकाळी जर लेक्चर असेल संध्याकाळीसुद्धा बघू शकता. तर हीसुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला स्टोअरवर जाऊन तुम्हाला एखाद्या बॅच, समजा कुठलाही कोर्स जर विकत घ्यायचा असेल तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही विकत घेऊ शकता. तर कोणता घ्यायचा आहे, त्यानंतर तिथे फी स्ट्रक्चर वगैरे भरू शकतो. आता फीच्या बाबतीत दोन पद्धतीने तुम्ही फीस भरू शकता. एक तर तुम्ही ह्या कोर्सच्या, म्हणजे जर सहावीचा कोर्स घ्यायचा असेल तर सहावीचा कोर्स हा लाईव्ह म्हणून ऑफिसवर संपर्क साधायचा आणि इथून तुम्ही विकत घेऊ शकता. राईट, त्यानंतर इथे तुम्हाला फीस स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रत्येक वर्गाचं फी स्ट्रक्चर आपल्याला स्टेट हे केलेलं आहे. तर स्टेट महाराष्ट्र टाकायचं आणि पुढे प्रोसीड म्हणून केल्याच्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला एवढे ऑप्शन दिलेले आहेत पेमेंटसाठी की पे युझिंग द कार्ड, कार्ड आपलं कुठलं आहे, म्हणजे काय डेबिट कार्ड असेल ते डेबिट कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर फोनपेवर पैसे भरू शकता. त्यानंतर पेमेंट तुम्ही नेट बँकिंगने करू शकता, वॉलेटने करू शकता. त्यानंतर तुम्ही
वॉलेट जे आहे, त्यानंतर UPI आहे, त्यानंतर इथे आपण जर गेलो तर EMI हा सुद्धा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपण फायनान्स सुद्धा करू शकतो या क्लासच्या फीचं. तर फायनान्स करत असताना आपल्याला म्हणजे हप्तेवारीने म्हणजे की EMIवर आपण हा क्लासचं पेमेंट जे आहे ते भरू शकतो, ही सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. तसं तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या बॅचमध्ये ह्या इथे जे बॅच आहे त्या बॅचमध्ये ॲड केलं जातं. आणि ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला ते तिथे जे काही लेक्चर्स लाईव्ह होतील त्याचा तुम्हाला लाभ घेता येतो. लाईव्ह क्लास आल्याच्यानंतर तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारता येतील.